क्राइम कोणती वाढ. ब्रेक नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये एक मोठी अपडेट हाती येते. नितेश राणे यांनी हायकोर्टामधला आपला जामीन अर्ज मागे घेतलाय. आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र हा जामीन अर्ज त्यांनी आता मागे घेतलाय. नेमकं काय कारण आहे आणि हायकोर्टामधली आजची घडामोड नेमकी काय, जाणून घेऊयात अमेय राणे यांच्याकडून. अमेय, कविता, काही वेळापूर्वीच नितेश राणे यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायमूर्ती भडंग यांच्या कोर्टापुढे जिथं नितेश राणे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी होणार होती तिथं आपण हा अर्ज मागे घेत असल्याचं कोर्टाला कळवलंय. या अर्थाने सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणे यांना जे निर्देश दिलेले होते की तुम्ही सिंधुदुर्गात स्थानिक कोर्टाकडे जाऊन सरेंडर व्हा, तिथं शरणागती पत्करा, त्यानुसार ते करत आहेत. आणि जी कायदेशीर बाबी होत्या त्यानुसार आता नितेश राणे थोड्याच वेळात कणकवली इथं, जिथं हा तपास चालू आहे, जिथं गुन्ह्याची नोंद आहे, तिथं पोलीस स्टेशनला जाऊन तपास अधिकाऱ्यांच्या पुढे शरण होतील. त्यानंतर कदाचित त्यांच्या अटकेची कारवाई सुद्धा पार पाडली जाऊ शकते. त्यानंतर नितेश राणे पुन्हा एकदा जामिनासाठी, जो रिक्त जामीन असेल नंतरचा, त्याला अर्ज करतील स्थानिक कोर्टात अशी अपेक्षा आहे. आणि त्या कोर्टाच्या निकालानंतर जर त्यांना हायकोर्टात गरज पडली जामिनासाठी पुन्हा याचिका करण्याची, तर त्यांच्याकडे तो मार्ग खुला राहील. तो पर्याय आपल्याकडे शिल्लक राहावा यासाठी कायदेशीर